फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आम्ही अभिचे लग्न करतो यंदा. हो चांगली मुलगी असेल तर. हो मला अगदी घाई झाली असून मुख पाहिजे. हो हुंडा घेणार तर. हो लवकर. हां हो काय हो असे काय लोळत पडलाय. हे धोपटे उचलून जायचं नाही का तुम्हाला कामाला. म्हणजे काय आज दिवसभर घरातच राहणार आहात तुम्ही. हो ग कंटाळलंय मला. मग जर घरातच आहात तर जरा घरातलंही बघा. घरच बघू म्हणजे काय. तुम्हाला स्वयंपाक करायला होतच की काय. असू नका जोक न. मग काय घराचं काय बघायचं. जरा नानांचं काय चाललंय ते पहा. काय चाललंय नानाचं. म्हणजे त्यांची तब्येत तर ठणठणीत आहे. मग ते ऑफिसला का जात नाहीये त्याची जरा चौकशी करा. अरे हो हे माझ्या लक्षातच नाही आलं. तीन चार दिवस झाले मी त्याला घरातच बघतोय. काय काय झालंय का नानाला. मला काय माहित. कावेरी बहिणी सुद्धा फोनवरती कोणाशी तरी गप्पा मारत असतात. काय बोलत असतात देवास ठाऊ. बरं त्यांना विचारायची सोय नाही. तुम्हीच जरा विचारून बघा ना. ते दोघं काही आपल्याला थांग पत्ता लागू द्यायचे नाही. हे बाबा मी त्या कावेरी बहिणींच्या भानगडीत पडणार नाही. मी नानाला विचारतो की तो ऑफिसला का नाही गेला ते. तसंही मला जरा त्याच्याशी बोलायचंच आहे. तुला काय वाटलं. मी काय नुसतं लोळत पडलोय. प्रचंड विचार चालू डोक्यात माझ्या. बस 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 सांगतो. आपली गावची जमीन आहे ना त्या गावच्या जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर कारखान्याचे एक शेड टाकून भाड्याने द्यायची असा विचार चाललाय माझा. चांगली कल्पना आहे. चांगली आहे ना. नानांशी बोलून बघा. नानांशी बोलणारच आहे. तुम बोलू. आणि ऐका वहिनींसमोर विषय काढू नका नाही तर त्या बरोबर खोडा घालतील. आपलं चांगलं झालेलं बघवतच नाही ना कधी त्यांना. हे गप्पे सारखे आपलं काही ना काहीतरी खोडे काढत बसते. जा जा. कारखान्यासाठी शेड. अयो म्हणजे आम्ही बिझनेसमॅन होणार. काय नाना काय रे एवढं दचकलास का. नाही विचारत होतो. अचानक हात मारलीस ना म्हणून दचकायला झालं. पूर्वी मी फुटपाथवर धंदा लावायचो ना तेव्हा म्युन्सिपालिटीची गाडी लिहिलं की असंच दचकायचो. आता दारोदार फिरायला सुरुवात केल्यापासून दचकणं थांबलं. पण आता मी कुणाच्या दारावरची बेल वाजवली ना की दरवाजा उघडून लोक मला बघून दचकतात. हा कुणाला अनोळखी माणूस. नाना काय झालं. मला हो नाही काय नाही. मग काय. नाही तुझी तब्येत बरी नाही आहे का. नाही बरी आहे. मग ऑफिसला रजा का टाकलीस. हा खूप रजा शिल्लक होत्या म्हणून टाकले. अरे आत्ताच कुठे वर्ष सुरू झालंय. आत्ता जर अशा रजा टाकल्यास तर जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हा तुला रजा नाही मिळणार. मी जाईन. मला कळत. तू जा तुझ्या कामाला जा. मला थोडस बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. गावच्या जमिनीच्या बाबतीत काय करायचं ठरवलंयस तू. ठरवायचं काय. ती जमीन आता आपल्या ताब्यात आली. नाही ते खरं आहे
पण ती जर जमीन अशीच पडून असेल तर त्यावर एखादा म्हणजे एखादा व्यवसाय किंवा धंदा सुरू करायचा का आपण? म्हणजे तेवढे पैसे मिळतील आपल्याला. मी असं बँकेत नोकरी करणार, मला तिथे लक्ष द्यायला वेळ नाही मिळणार. नाही नाही, तुझ्यासाठी नाही, मी माझ्यासाठी म्हणतोय. काय माझं हे असं दारोदार भटकणं तरी बंद होईल ना रे? हातपाय धड आहे तोवरच शक्य आहे. शिवाय तुषारला पण मार्गी लावायचं आहे ना मला. नाही, कावेरी कुठलाही प्रयत्न करून तुम्ही त्या जमिनीवर आपला हक्क सांगू शकत नाही भाऊ. बहिणी हो, प्रॉपर्टी टॅक्स भरायची वेळ आली तेव्हा 25 लाख रुपये आम्ही उभे केले. 25,000 सुद्धा तुम्ही नाही उभे करू शकलात. त्यामुळे त्या जमिनीचं काय करायचं ते आम्ही ठरवू. नाना, याचा अर्थ काय समजायचं मी? नाना, जे वहिनी आता बोली ना तेच मला तुझ्या तोडून ऐकायचं आहे नाना. ठीक आहे. कावेरी, मी जे काही बोलले ते बरोबर बोलले. काय म्हणाले नाना? हा, कधी बांधायची कारखान्यासाठी शेड? ओ बोला ना, का बोलणार नाहीत नानांशी तुम्ही? बोललो ग. मग काय म्हणाले ते? नाना काही बोलायच्या आताच कावेरी बहिणी आली. आणि काय, प्रॉपर्टी टॅक्स भरायची वेळ आली तर 25,000 रुपये सुद्धा नाही भरू शकलात तुम्ही. 25 लाख आम्ही भरले तेव्हा जमिनीवरचा हक्क तुम्ही सोडा असं म्हणाली. म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे कारखान्याची शेड आपल्याला उभारता येणार नाही. अरे, प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी भरला असला म्हणून काय झालं? वडिलोपार्जित जमिनीवरचा हक्क आपण सोडायचा नाही. आता घरात महाभारत झालं तरी चालेल, पण मी त्या जमिनीवरचा आपला हक्क सोडणार नाही. हो हो, ठीक आहे. हो, कळवलं. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. हे सगळं काय चाललंय? काम चाललंय, दिसत नाहीये. त्या घरात आम्हाला काही किंमत आहे की नाही? किंमत किती आहे ते सांग, विचार करून कळवीन मी. वहिनी, गावच्या जमिनीवरती शेड बांधून आपण ती कारखान्यासाठी भाड्याने देऊ असं जर हे म्हणत असतील तर त्याला तुमची काय हरकत आहे? अहो, हे दारोदार फिरून छोट्या मोठ्या वस्तू विकतात, यांचं बस्तान जर एका जागी बसलं तर त्याला तुमचा विरोध का? तेवढे 4 पैसे घरात येतील, घर खर्चाला हातभार लागेल. या सगळ्यातून आम्ही तुम्हालाही एक भाग देऊ ना. भाग म्हणजे वाटणी म्हणायचे का तुला नीला? आपल्या घरातल्या लाईटचं बिल दर महिना ₹1,500 येतं. त्यातले 1/2 पैसे किमान तुम्ही द्यावेत अशी आमची अपेक्षा असताना सुद्धा सगळे पैसे आम्हालाच भरावे लागतात, 30 गज किराणा मालाची सुद्धा. 2,500-3,000 भागतं का ग सगळं? जमिनीची वाटणी मागतेस कशाच्या आधारावर? प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी 25 लाख रुपये उभे करायचे होते. 1 रुपया तरी उभा करू शकलात तुम्ही? 25 लाखाचं कर्ज यांना काढावं लागलं, ते कसं फेडायचं या विवंचनेत आम्ही आहोत. आणि तुम्हाला जमिनीवर कारखान्याचे शेड टाकायचं सुचते. जमिनीची वाटणी करा असं कुठे म्हणतेय मी? पण ती जमीन जर तशीच पडून राहणार असेल आणि त्या जमिनीच्या माध्यमातून जर आम्हाला काही कामधंदा सुरू करता येणार असेल, जर काही उत्पन्न मिळणार असेल तर या सगळ्याला तुमची काय हरकत आहे? हरकत आहे, हरकत अशासाठी आहे की उद्या त्या जमिनीवर तुम्ही तुमचा हक्क सांगायला लागाल. 4 पैसे मिळत आहेत असं म्हटल्यानंतर आमच्यावरच डोळे बटारा. वर ही जमीन काय वडलो पारजितच होती,
यांनी काय केलं आमच्यासाठी असंही म्हणाल. नीला नाकापेक्षा मोती जड होऊ द्यायचा नाहीये मला. नाही, तुम्हाला जी काही प्रगती करायची असेल ना ती तुमच्या स्वतःच्या जीवावर करा, जमिनीवर डोळा ठेवू नको. वहिनी, प्रॉपर्टी टॅक्स जरी तुम्ही भरला असलात ना, तरी वारसा हक्कानं आम्हीही त्या जमिनीचे मालक आहोत हे विसरू नका. सासरेबुवांनी जमीन का एकट्या नानांच्या नावावरती नाही करून ठेवली आहे. पण मला घरात भांडणं नकोत म्हणून मी हे सगळं बोलतीये. तुमचा लहान दीर नशिबानं मागे पडतोय, त्याला तुमच्या मदतीची गरज आहे वहिनी. त्यामुळे त्या जमिनीवरती कारखान्यासाठी शेड. कारखान्याची शेड त्या जमिनीवर टाकता येणार नाही नीला. प्राजक्ता, ए प्राजक्ता, लवकर ये. अगं ये. अरे अगं लपू नको, लवकर ये प्राजक्ता. ये ये लवकर ये 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 ये, ये. आजी कशी दिसते ग ही? हो ना, ¡Gracias!
फॅन्टॅस्टिक. खूपच कम्फर्टेबल झालीस तू कालच्या पेक्षा. हो, काल पहिला दिवस होता ना, त्यामुळे थोडी नर्वस होते. त्यात हा एक युनिफॉर्म सगळं अवघडल्यासारखंच होत आहे. अगं, युनिफॉर्म कंपल्सरी नाही आहे, तू तुझ्या नेहमीच्या ड्रेसमध्ये फिरलीस तरी चालेल. चालेल. हो मग, पण पेशंट जवळ जाताना केस पिनअप केलेले हवे आणि ॲपरन हवाच. ओके ओके. बरं ऐक, मी एका व्हिजिटला जाऊन येतोय, तासाभरात परत येईन, तोपर्यंत तू हँडल कर. मी? हो अभिजित, मी नर्स आहे, डॉक्टर नाही आहे. हँडल कर म्हणजे त्यांची विचारपूस कर, त्यांचं दुखणं समजून घे आणि त्यांच्याशी बोल. त्यांना सांग डॉक्टर साहेब येतील थोड्या वेळात. सी, तुला माहिती आहे काय, पेशंटची विचारपूस केली, त्याच्याशी आपण हसून बोललो की ट्रीटमेंटच्या आधी पेशंट अर्धा बरा झालेला असतो. चल टेक केअर, मी येतो. लंच टाइम पर्यंत येशील ना? हा, मी जेवायला थांबते. पण प्राजक्ता, खूप छान लावलीस केबिन आणि फुलं पण खूप छान दिसत आहेत. तुला आवडतात? मग स्वतःच्या कॅबिन मध्ये फुलं असावीत असं तुला कधी वाटलं नाही? वाटतं ना. मग कधी फुलं मागवली नाहीस ती? मागवलं ना एक फुल प्राजक्ताच. पण काय झालं, त्या फुलाची परीक्षा द्यायची राहून गेली. मग काय, एक फॉर्म आणला, त्या फुलाला परीक्षा द्यायला लावली आणि मग आणलं ते फुल. बघ कसं मस्त सुगंध दरवळतोय ना प्राजक्ताच्या फुलाचं माझ्या केबिन मध्ये. अभिजित, कसं सुस्त रे तुला एवढं सगळं बोलायला? तू डॉक्टर नाही, कवी व्हायला हवा होतास. जेव आता गपचूप. काय पाहताय? काय तुझा हा टापटीपणा पाहते. तुझं सगळं काम कसं काटेकोर असत तुझ्या नाकासारखं सरळ. आजी, अगं लाजली? लाजले कुठे, काहीतरीच. बर, मला सांग कसं वाटते तुला अभिच्या क्लिनिक मध्ये? छान वाटत. सुरुवातीला जरा गोंधळून गेले, धांदरडासारख्या चुकाही केल्या, पण अभिने सांभाळून घेतलं. यापुढे परत नाही होणार चुका. अभिजीतच्या जागी कोणी दुसरा डॉक्टर असता ना, मला तो ओरडाच खावा लागला असता. अभि तुझ्यावर कधीच रागावणार नाही. अगं, का म्हणून विचार ना? का? कारण अभि तुझ्या प्रेमात पडलाय. Thank you.